गेल्या 3 दिवसापासून मान्सून पूर्व रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली, त्यामुळे खरीप पिकांच्या अशा पल्लवीत निर्माण झाल्या आहेत। या पावसामुळे उन्हाळ्यात जतन करून ठेवलेला चारा पिकांसह फळबागांना जीवदान मिळाले आहे, तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाने धरणाची पाणी पातळी वाढली आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ओढे नाले तलाव तुडुंब भरल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। खरीप पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी खरीप पिकांच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे। उजनी धरणाची पाणी पातळी वाढल्याने सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या त्या उजनी धरणाची जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे। तसेच गेली 2 वर्ष पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागला होता, पण यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे। तसेच अनेक भागात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे। पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे। या 4 दिवसांपासून पावसामुळे नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे बळीराजाची चिंता मिटली असून शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। उजनीच्या पाणी क्षेत्रात वाढ झाल्याने सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे। मान्सूनच्या पावसामुळे पुढील 4 ते 5 दिवसानंतर खंड पडण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे। ज्यावेळी जमिनीत पुरेशी ओल असेल आणि पावसाचा खंड झाला तरी दुबार पेरणीची वेळ येणार नाही, अशा वेळी शेतकऱ्याने पेरण्या कराव्यात असा सल्ला देण्यात आला।